शब्द फुले बाय सुजाता, कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात। नमस्कार, शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर 87 व्या भागात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते। रसिक श्रोत्यांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली असलेला सबस्क्राईब बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण या सगळ्या कथा मोफत आहेत आणि त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉन, घंटेचं चिन्ह, ते चिन्ह तुम्ही नक्की दाबा, त्यामुळे नवीन कथा कधी आली हे तुम्हाला लगेच कळेल। कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आज आपण ऐकणार आहोत कथा काकण, लेखन उमेश तुपे। आभाळ भरून आलं होतं, सूर्य क्षितिजावर टेकला होता, तांबूस रंगाची पुसटशी छटा अजूनही सूर्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती। वाऱ्याचा वेग हळूहळू कमी झाला तशी झाडांची सळसळ थांबली, एकाएकी अंधारून आलं, पाखरं चिडीचूप झाली, परतीच्या वाटेवर असलेली जनावरं पांदीनं नदीत उतरली। तोच एक वीज स्मशानातल्या पिंपळामागे लखपणे कडाडली, क्षणभर सगळा परिसर उजळून निघाला। तिची नजर समोर एकाकी उभ्या असलेल्या पिंपळावर गेली। नेहमीप्रमाणेच आजही तो वटवागुळांनी भरलेला होता, त्या उजेडात तिला तो अधिकच भेसूर वाटला। आपलं क्षीण शरीर तिने भिंतीला टेकवलं, आता ती एक टक त्या पिंपळाकडे पाहत होती। इतक्यात टपोरे थेंब पत्र्यावर ताड ताड करत वाजू लागले, थेंबाच्या शिडकाव्याने ओलसर झालेल्या मातीचा गंध हवेत पसरला, पोट कुरतडणाऱ्या भुकेचा क्षणभर तिला विसर पडला। आभाळ हळूहळू फटकलं, क्षितिजावरली पुसटशी रेषा पुसली गेली, पाखरांचा किलबिलाट पुन्हा सुरू झाला, निवाऱ्याला थांबलेली जनावरं वाटेला लागली, जिकडं तिकडं वटवाघुळांसारखी लटकलेली प्रेतं तिला दिसू लागली। तिचं अंग थरथरलं, मनातले विचार डोळ्यावर येऊन तरळू लागले। उद्याच्या पहिल्या प्रकाशकिरणाबरोबर हा पिंपळ पुन्हा वटवाघुळांनी भरून जाईल, पण हे स्मशान मात्र पूर्वीसारखं हावरट होईलच असं नाही। आणखी काही दिवस कोरोनाची लाट ओसरली नसती तर बरं झालं असतं। हा विचार येताच तिच्या मनात कालवाकालव झाली। आपलं पोट असं दुसऱ्याच्या मरणावर अवलंबून असावं या विचाराने ती शहारली। काळोख आता गडद झाला होता, मघापासून सुरू असलेला देवळावरचा भोंगा पसायदानानंतर बंद झाला। एक भयानक विषण्णता तिच्या भोवती दाटून आली। आज नाही तर उद्या कोणीतरी मरल या आशेवर तिनं महिना काढला होता। दिवसातून 2-3 वेळा तरी रवीला फोन करून कोणी गेलं का याचा तपास ती करत होती। आज तरी काही वर्दी मिळेल या आशेने उगवणारा प्रत्येक दिवस निराशेने मावळत होता। आपला तुटक्या बटणाचा मोबाईल तिने बाहेर काढला। गेल्या 4-5 तासात तिने 7व्यांदा हीच कृती केली होती, पण रवीला फोन लावावा असं आज तिला वाटत नव्हतं। सारखं सारखं फोन करून तेच तेच कसं विचारावं असं वाटून तिने पुन्हा तो परत ठेवला होता, पण पोटातली भूक आता तिला शांत बसू देईना। जवळचा सगळा पैसा कधीच संपला होता, पोटात अन्नाचा कण नव्हता, पोटाची आतडी पोटाला खाऊ लागली होती। पाण्याच्या घोटांवरच अजून किती दिवस भूक जाळायची असं वाटून तिने शेवटी मन घट्ट केलं। सवयीप्रमाणे आकडे दाबले, पण शून्य काही दाबला जाईना। रवीला फोन करायचं म्हटलं की हीच मोठी पंचायत असं म्हणत तिनं करंगळीच्या नखानं तो कसा बसा दाबलाच। फोनची रिंग वाजू लागली, एकदा, दोनदा, तीनदा, तिची घालमेल आता अधिकच वाढली। शेवटी फोन उचलला गेला, पलीकडून आवाज आला, बोल मावशे। अरे ते, हे बघ मावशे, तू काही बोलूच नको, अगं तुझ्यापेक्षा मला जास्त गरज आहे, कोणी मरना झालं तर काय हातानं गळा दाबून मारू काय? तसं नाही, मी असंच म्हटलं, असेलच एखादं तर, पैशाचं काय, थोडंफार इकडं तिकडं।
एक आहे तसं मग 2-3 तासात जाईलच. ऍडमिट करून गेलेली बाई 4 दिवस झाले फिरकलीच नाही. बरं, कळव मग. गेल्या 4-5 दिवसात काम मिळावं म्हणून तिने अख्खा गाव पालथा घातला होता, पण तिला कोणी साधं दारात सुद्धा उभं केलं नव्हतं. लोक तिच्याकडे तुच्छतेच्या नजरेने पाहू लागले होते. तेल्याची म्हातारी तर जळकं लाकूड घेऊन तिच्या मागं धावली आणि म्हणाली, आता कशापाई इकडं उलथाया आली ग सटवे, हा तिकडच हुडकी उमाडी आणि बस की पेटवत, औदसा कुठली? तिला या बोलण्याची सवय झाली होती. तरीही हताश न होता ती 4-5 दिवस काम मागत गावभर हिंडली होती. 10 वर्षापूर्वी पोरग बायकोला घेऊन शहरात गेलं. जाताना येतो म्हणालं. तिने सगळी तयारी करून ठेवली. तिला वाटलं, येतो म्हणालंय मग येईल कधीतरी. तिने आशा सोडली नाही. दिवसा मागून दिवस जात राहिले, पण ते कधी परतलं नाही की त्याचा कधी निरोप आला नाही. तिने वेड्यासारखी त्याची वाट पाहिली. रोज संध्याकाळी शहरातून येणाऱ्या बसची वाट पाहत ती वडाच्या झाडाखाली बसायची. सूर्य मावळायचा, बाहेरगावी कामानिमित्त गेलेली लोक परतायची, बस रस्त्याने धूळ उडवत आदळत यायची, ब्रेकचा कच कच करणारा आवाज व्हायचा. गाडी वडापाशी थांबायची, कंडक्टर बेल मारत मोठ्यानं आवाज द्यायचा, आशेगाव आशेगाव वाले चला उतरा पटकन. त्याच्या आवाजातील चढ उतार ही नेहमीचाच. ती उतरणाऱ्या लोकांना न्याहाळायची. ड्रायव्हर कधीतरी म्हणायचा, मावशे येत नाही त्यो, आता लाज वाटते त्याला तुझी. त्याच्या बोलण्याने ती अस्वस्थ व्हायची. त्याला शिव्या घालत तिथून उठून घराकडे निघायची. लोक हसायचे. हे सगळं नित्याचंच झालं होतं. यात तसुभरही फरक पडत नव्हता. कधीतरी आपलं पोरग येईल, आपल्याला घेऊन जाईल, या आशेवरच ती जगत होती. काहींना तिची दया यायची. त्यातलीच एक म्हणजे सुताराची पारूबाई. ती तिला समजवायची, अगं तो येतो म्हणाला म्हणजे जातो म्हणाला, आता किती दिवस अशी त्याची वाट पाहणार, आपलंच नशीब फाटकं त्याला कोण काय करणार असं समजायचं आणि जगायचं. त्यानंतर तिने बस स्टँडवर जाणं सोडलं, पण वाट पाहणं काही सोडलं नाही. तिच्या मनात अजूनही कुठेतरी एक आशेचा किरण जिवंत होता. ती आता गावातच छोटं मोठं काम करून आपल्या पोटापुरतं कमावत होती. आपल्या आयुष्याचा एक एक दिवस ढकलत होती. पण कोरोना आला आणि तिच्या जगण्याची समीकरणं बदलली. पोटापुरतं जे काम मिळत होतं ते कोरोनामुळे बंद झालं. कोणी कोणाला जवळही येऊ देईनात. काय करावं कसं जगावं तिला समजेनासं झालं. अशातच एके दिवशी भर पावसात रवी तिला देवदूतासारखा भेटला. त्या दिवशी ती अन्नाच्या शोधात भर पावसात बाहेर पडली होती. रवी एका अनाथ अंत्यविधी संस्कार मंडळाच्या गाडीत एक प्रेत घेऊन स्मशानभूमीत आला होता. पावसाचा जोर वाढू लागला तसं सगळं एकदा कधी उरकतंय असं त्याला झालं होतं. त्याची अस्वस्थता तिने हेरली. तिने आपणहून रवीला मदत केली. रवीला बरं वाटलं. त्यालाही कोणीतरी जोडीला हवं होतंच. रवी तिला 500 रुपये देऊ लागला. ती नको म्हणाली. तुझं हाल पाहवत नव्हतं म्हणून तुझ्या मदतीला आले. अगं मी काय माझ्या खिशातून थोडे देतोय. मला एका बेवारस प्रेताचे 1000 रुपये मिळतात अनाथ अंत्यविधी संस्कार मंडळाकडून. वरून प्रेताचं जवळचं कोणी आलं तर अजून वर 400-500 रुपये मिळतात. तिच्या साध्या सरळ स्वभावामुळे रवीचं आणि तिचं चांगलंच जमलं. त्या दिवसापासून हे तिचं नेहमीचंच काम होऊन गेलं. एका प्रेताची विल्हेवाट लावायचे रवी तिला 500 रुपये द्यायचा. बेवारस प्रेत मिळाल्यावर रवी तिला फोन करून अगोदर कळवायचा आणि ती सगळी तयारी करून ठेवायची. त्यासाठी रवीने तिला फोन देखील दिला होता. ही बातमी गावभर पसरली. तिला आता गावात येण्यासही लोकांनी बंदी घातली. गावात आता आपल्याला कोणी काम देणार नाही हे तिला समजलं होतं. तिलाही आता त्या कामाची गरज वाटली नाही. महिन्याकाठी 2-3 हजार मिळवणारी ती आता एका दिवसात 2000 मिळवू लागली होती. जगण्याचा नवा मार्ग तिला मिळाला होता. तिने नदीच्या कडेला साधं एक पत्र्याचं घर देखील बांधलं होतं.
पण हळूहळू कोरोनाची लाट ओसरली आणि हातात खेळणारा पैसा बंद झाला. भूतकाळातले काही क्षण सर सर तिच्या पुढून सरकू लागले. पोरग नोकरीला लागावा म्हणून आपण 40 मैल पायी चालत जाऊन यल्लम्माचा नवस फेडला होता. पोराचं लग्न झालं तेव्हा आईने दिलेली सोन्याची काकणं किती प्रेमाने आपण सुनेच्या हातात घातली. त्यावरली कोयरी आपल्याला किती किती आवडायची. आपल्या आईची ती एकमेव आठवण होती. तो लहान असताना कितीदा तरी भाकर त्याला देऊन मोकळं टोपलं उगाचच आपण झाकलं होतं. या आठवणी आता तिला नकोशा वाटत होत्या. तिच्या मनाला त्या पुन्हा पुन्हा डंख मारत होत्या. पोरग आता कधी येणारच नाही असं तिला कळून चुकलं होतं. त्या आठवणीनं तिला उचंबळून आलं. तिच्या निस्तेज डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या. कसंबसं स्वतःला सावरत ती उठली. तांबर पाणी घेतलं, बळस 2 घोट घशाखाली ढकललं आणि ती आपल्या गोणपाटावर परत बसली. आता ती रवीच्या फोनची वाट पाहत होती. कधी नव्हे ती आज कोणाच्या तरी मरणाची इतक्या आतुरतेने वाट पाहत होती. पावसाची रिपरिप पुन्हा सुरू झाली. पत्र्यावरल्या थेंबांची तडतड वाढली. पिंपळाची सळसळ रातकिड्यांच्या आवाजात मिसळून गेली. एक भयानक विषण्णता तिच्या समोर दाटून आली. तिचं सारं लक्ष फोनकडे लागून होतं. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. रोज रोजचं तेच रटाळ जीवन जगणं आता तिला असह्य झालं होतं. किमान एक दिवस तरी आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडावं. स्मशान, पिंपळ, वटवाघुळं आणि रवी सोडून आपल्या आयुष्यात कशाला जागा उरली नाही. या पलीकडे आपलं आयुष्य नाहीच का? आजचा दिवसही काल सारखाच. वेगळं काही असेल तर कोणाच्या तरी मरणाची आशा, ज्याच्यावर कितीतरी माणसं जगतात ती आशा. आज तरी तिने आपल्याला निराश करू नये. जर कोणी मरणारच असेल तर मरावं त्यानं. तोच तिच्या लक्षात आलं. बऱ्याच वेळची फोनची रिंग वाजते. ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. घाई गडबडीने उठली. घराबाहेरच्या काळ्या कुट्ट अंधारात आली. पावसाची रिपरिप सुरूच होती. पिंपळ अजूनही सळसळत होता. तिचे डोळे लालसेने भरले होते. सावज मिळाल्याचा आनंद तिला झाला होता. कोणाच्या तरी मृत्यूची बातमी ऐकण्यास ती आतूर झाली होती. पलीकडून आवाज आला. आवाज अडखळत येत होता. ती जराशी गोंधळली. तोच पलीकडून पुन्हा आवाज आला. हॅलो, हॅलो. हां, हॅलो, कोण? मावशे, रवी बोलतोय, लाग तयारीला. त्या शब्दांबरोबर तिला एकदम तरतरी आली. तिच्या अंगात विलक्षण ऊर्जा संचारली. मित्रांनो, या कथेचे लेखक उमेश तुपे हे मराठीतून एम ए झाले असून अपर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास नाशिक या ठिकाणी ते कार्यरत आहेत. आणि आयडियाझम या स्वयंसेवी संस्थेमार्फत आदिवासी भागामध्ये समाजकार्य करतात. नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स सोसायटी नाशिक यांचा नाशिक जिल्हा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी या पुरस्काराने ते सन्मानित आहेत. त्यांच्या कथा मराठी कल्चर आणि फेस्टिवल USA मधून त्याचप्रकारे मीपा दिवाळी अंकातून प्रकाशित झाल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी थोडंसं बोलणार आहोत. नमस्कार उमेशजी. उमेशजी, मला आणि आपल्या श्रोत्यांना जाणून घ्यायला नक्की आवडेल की ही कथा लिहिण्यामागे तुमचा नक्की काय विचार होता किंवा कशामुळे तुम्ही प्रेरित झालात ही कथा लिहायला? काही ठराविक विचार ठेवून कथा लिहिली असं म्हणता येणार नाही, पण एक अपरिहार्य अशी अस्वस्थता मात्र खूप दिवसांपासून होती. वास्तव आणि कल्पना यांची सरमिसळ म्हणजे कथा असं मला नेहमी आत्तापर्यंत वाटत आलं आहे. या कथेमध्येही ज्या घटना आलेल्या आहेत त्या आपल्या भोवतालातून आलेल्या आहेत आणि तो भोवताल व्यक्त करण्यासाठी कथा हे मला एक सशक्त असं माध्यम वाटतं. वैयक्तिक भावना म्हणाल तर नियतीच्या मोठ्या वर्तुळात प्रयत्नांची छोटी छोटी वर्तुळे असतात. अगदी असंच काहीतरी या कथेमध्ये घडताना आपल्याला दिसते. ही कथा खरं तर मी करत असताना माझ्या मनाला अगदी स्पर्श करून गेली. या कथेचा वाचकांवर किंवा श्रोत्यांवर नक्की काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? ही कथा जीवनाच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श करत असल्यानं ती प्रत्येकासाठी वेगळी ठरेल याची मला खात्री आहे. ज्यामध्ये सामान्य माणसाचं जगणं आहे, त्याचा भोवताल आहे, त्याचे प्रश्न आहेत आणि सामान्य माणूस हा ज्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे असंच साहित्य मला नेहमी लिहावं असं वाटतं.
माझी कथा ऑडिओ स्वरूपात असावी असा विचार खरं तर मी यापूर्वी कधीच केला नव्हता. पण जेव्हा मी पहिल्यांदा शब्दफुले पॉडकास्टवर तुम्हाला ऐकलं तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की आपली ही कथा अशा पद्धतीने यायला पाहिजे. आणि आज ती तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी खरंच तुमचा खूप खूप मनापासून आभारी आहे आणि खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सो मच उमेशजी. माझ्यासाठी ही गोष्ट फार मोलाची आहे. इनफॅक्ट ही कथा मला शब्दफुलेवर सादर करता आली यासाठी मी तुमची आभारी आहे. तर मित्रांनो, हे आहेत उमेश तुपे. त्यांच्या आणखी कथा तुम्हाला शब्दफुलेवर ऐकायला आवडतील का मला जरूर कळवा कमेंटमध्ये, फेसबुक इंस्टाग्रामवर DM करून किंवा ईमेल करून. या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. तर आता ऐकूया उर्वरित कथा. तिनं नेहमीचं आपलं साहित्य बाहेर काढलं, बॅटरी हातात घेतली, काखेला गाठोडं बांधलं, एका हातात तिरडी आणि दुसऱ्या हातातल्या बॅटरीच्या उजेडात ती स्मशानभूमीच्या वाटेला लागली. वाट सवयीची होती पण पावसानं निसरडी झाली होती, पाय सटकत होते. तरीही झपाझप पावलं टाकत ती काळोखाला कापत होती. गार वारा अंगाला झोंबत होता. तिच्या चपलेचा आवाज चट चट करत शांततेला चाटत होता. रातकिड्यांचा किर्र कर्र करणारा आवाज अचानकच बंद होत होता. कुत्र्यांचं विव्हळणं सुरूच होतं. तिला हे सगळं अगदी सवयीचं होतं, अंगवळणी पडलेलं होतं. पण आज पहिल्यांदाच तिचा जीव घाबरा झाला. तिला उदास वाटू लागलं, पाय जड पडले होते. हे असं आपल्याला का होतंय तिला नेमकं समजत नव्हतं. भुकेमुळे होत असावं असा तर्क करत तिने स्वतःची समजूत घातली. नदीची वाट सोडून ती हम रस्त्याला आली. रस्त्याने येणाऱ्या गाडीचा उजेड तिच्यावर पडला. तशी ती जरा मागे सरकली. गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली. रात्र बरीच सरल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. काचेवरून ओघळणारे पाण्याचे थेंब तेवढे चमकत होते. रवीने गाडीचं दार उघडलं. दोघांनी मिळून प्रेत तिरडीवर ठेवलं. प्रेताला स्मशानभूमीपर्यंत आणलं. सवयीप्रमाणे सगळी तयारी पटपट उरकवली. तोच एक कार रवीच्या गाडीमागं येऊन थांबली. रवीला वाटलं कारमधली व्यक्ती खाली उतरून येईल. पण बराच वेळ झाला तरी तसं काही घडलं नाही. शेवटी रवी म्हणाला, मावशी आहे, तुला म्हटलं होतं ना, एक बाई आहे, ॲडमिट करून गेली परत आलीच नाही. ती आता आली बघ, काय दगडाच्या काळजाची बाई म्हणायची, खालीसुद्धा उतरना झाली. मोठ्या लोकांचं असंच असतंय बघ, मरायला लई घाबरतेत. आपल्याला तरी काय पैशांशी मतलब. ते पण खरंय, उरक बाबा आपलं लवकर. दोघांनी मिळून एकदाचं सगळं काम उरकलं. आता केवळ चितेला अग्नी देण्याचं शेवटचं काम बाकी राहिलं होतं. तिने कितीतरी प्रेतांना आजपर्यंत अगदी निर्विकारपणे अग्नी दिला होता. पण आज पहिल्यांदाच तिचे हात थरथरत होते. तिचा कंठ दाटून आला. डोळ्यांना नकळत पाण्याच्या धारा लागल्या. या साऱ्यानं रवी एकदम चक्रावून गेला. तो तिला म्हणाला, मावशे काय झालंय तुला? काय कळत नाही रे, अचानक काळीज तुटल्यासारखं वाटलं. मी कधी कोणाचं मरण मागितलं नाही देवाकडं, पण आज याच्या मृत्यूसाठी मात्र मी प्रार्थना केली. शेवटी कठोर मनाने तिने चितेला अग्नी दिला. हळूहळू पेट घेत सरण धुमसू लागलं. अग्नीच्या ज्वालांनी आसपासच्या अंधाराला चाटून घेतलं. पिंपळ त्या उजेडात लाल भडक दिसू लागला. चितेच्या तडतडणाऱ्या आवाजातही पिंपळाचं सळसळणं ऐकू येत होतं. आता एकही वटवा घूळ पिंपळावर उरलं नव्हतं. त्या उजेडाचा फायदा घेत बाईनं कार फिरवून घेतली. सरण आता चांगलंच धडाडून पेटलं होतं. रवी आता कार शेजारी येऊन उभा राहिला. काहीतरी पैसे मिळतील या आशेनं काचेकडे पाहू लागला. तोच काच सावकाशपणे वीदभर खाली सरकली. 2000 नोट असलेला एक हात काचेतून हळूच बाहेर आला. 2000 ची नोट पाहून रवी आनंदी झाला. आज पहिल्यांदाच 2000 वरचे मिळणार होते. अंत्यविधी संस्कार मंडळाकडून मिळणारे अजून वेगळेच. त्याने पटदिशी नोट हातात घेतली. गाडी काळोखाला भेदत रस्त्याने धावू लागली. त्याने मागे वळून पाहिलं
ती त्याला दिसली नाही. तो भयभीत झाला. सभोवताली तिला शोधू लागला. मोठमोठ्याने आवाज देऊ लागला. ती शांतपणे सळसळणाऱ्या पिंपळाकडे डोळे उघडे ठेवून निष्प्राण झाली होती. दाट काळोखातून धावणाऱ्या गाडीला धगधगणाऱ्या अग्नीनं कवेत घेतलं होतं. बाईच्या हातातली कोयरी असलेली सोन्याची काकणं अग्नीच्या मंद प्रकाशात अजूनही चमकत होती, किणकिणत होती. कथा काकणं. लेखन उमेश तुपे. आवाज सुजाता. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. शब्दफुले पॉडकास्ट जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर लगेच करा. तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं कोणतंही म्युझिक ॲप ज्यावर तुम्ही गाणी ऐकता, उदाहरणार्थ स्पॉडीफाय, ॲपल पॉडकास्ट, Gaana.com, जिओ सावन, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, ऑडिबल, स्टोरीटेल, बिंच पॉड, यापैकी कोणतंही ॲप तुम्ही वापरत असाल तर तिथे शब्दफुले फॉलो करा आणि स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या. सुजाता _ शब्दफुले या माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. फेसबुकवरही तुम्ही मला फॉलो करू शकता. DM करून तुम्ही तुमचा फीडबॅक देऊ शकता आणि तुमचं साहित्य पाठवू शकता. शब्दफुले@gmail.com ह्या ईमेलवरही मला संपर्क करू शकता. शब्दफुले आणि इतर मराठी पॉडकास्ट ऐकण्यासाठी marathipodcasters.com ह्या आमच्या वेबसाईटला तुम्ही नक्की व्हिजिट द्या. YouTube, Instagram, Facebook आणि ईमेल ID मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तर अशा ह्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेबरोबरच मी सुजाता आपला तूर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद. कोणी प्रेमात एखाद्याची किती वाट पाहू शकेल? व्यक्ती परत येण्याची संभावना असताना केलेली प्रतीक्षा आणि कायमची पाठ फिरवलेल्या व्यक्तीची केलेली प्रतीक्षा यात फरक असतो तो केवळ एका श्रद्धेचा. हीच श्रद्धा देत असावी का एकाकी जगण्याचं बळ? कदाचित हीच वेडी आशा मिळवून देत असेल का निरर्थक वाटणाऱ्या आयुष्याला सार्थकता? शब्दफुलेच्या 83 भागात ऐकूया अशाच एका प्रेमवेडीची कहाणी. व्हरांड्यातली बाई. लेखन विजय खाडीलकर. तर नक्की ऐका शब्दफुले बाय सुजाता. कुठे? बिंच पॉड, स्पॉडीफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, Gaana.com, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, ऑडिबल, स्टोरीटेल, शब्दफुले यूट्यूब चॅनल आणि सर्व पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्सवर.